राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण ¡Gracias!
यांचा होईना शिव कोण पुण्य यांचा होईना शिव कोण पुण्य यांचा होईना शिव कोण पुण्य यांचा होईना शिव वंदवादी कदुरारो जे वंदवादी कदुरारो जे वंदवादी कदुरारो कोण पुण्य त्यांचा होईना सेवक कोण पुण्य यांचा होईना सेवक द्वंद्वाची कदुरावन जिही द्वंद्वाची कदुरावन आयसे वर्म मद हरी नारायण ऐसे वर्म मज हरी नारायण अंतरी चाकुना प्रगटो अंतरी चाकुना प्रगटो अंतरी चाकुना प्रगटो संगीतालंकार हरिभक्त परायण दिनकरजी महाराज खामकर
आणि संगीत अलंकार हरिभक्त परायण नागरे गुरुजी यांची जबरदस्त अशी चाल होईल. Thank you.
Vithala, Vithala,
कसा होईन सेवक जेहे द्वंद्वाधिक दुराविली ऐसे वर्म माज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भीटी तरी जगजेठी करुणा केली ऐशे वर्म माज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐसे वर्म माज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठाला 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 दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी सकल विधेंचे अधिकरण ते वंदोने श्रीचर श्री गुरुंचे ते नमस्कारो कोण पुण्यांचा होईन सेवक जेहे द्वंद्वाधिक दुराविले ऐशे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता विभक्त केलेला अभंग अभंग मोकळा आवाज देऊ अभिव्यक्त केलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण श्रीमंत संत जगद्गुरु वैराग्य शिरोमणी तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड आणि प्रासादिक असा अभंग आहे.
विश्ववंद्य जगद्गुरु तुकाराम महाराज अनंतकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याशी संवाद करत असताना काही प्रश्न भगवान परमात्म्याला विचारत आहेत. आपल्या सारख्याला सुद्धा असा प्रश्न पडतोय की जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये तुकाराम महाराज बरोबरच जर होते, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जर प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये भक्तत्व म्हणून जर तुकाराम महाराज होते तर तुकाराम महाराजाला या जन्मात या अवतारात काही प्रश्न का पडावा? तुकोबारायला प्रश्न पडावा आणि तोही देवाच्या समोर देवाच्या संबंधाने. या जगामध्ये प्रश्न पडत असतो, प्रपंचामध्येही प्रश्न असतो, परमार्थामध्येही प्रश्न असतो, व्यवहारामध्ये प्रश्न असतो. प्रश्न नाही असं नाही, जगामध्ये असं एकही घटना नाही आणि जगामध्ये एकही असा प्रश्न नाही की त्या प्रश्नाला उत्तर नाही. तो खूप बरा आहे, भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये जातात, भगवान भेटून सुद्धा मनाची समाधानता होईल याची गॅरंटी देता येत नाही, भगवान भेटूनही सर्वस्व मिळेल याची गॅरंटी देता येत नाही, देव भेटूनही देव कळेल याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून जे जे झाले अवतार त्या त्या अवतारामध्ये मी बरोबर आहे संग आहे, तरी पण मला देव कळाला नाही हा प्रश्न आहे. आणि जर कळाला असता तर नामदेव महाराजांचा अवतार भगवंताचा होता तरी त्या नामदेव महाराजाला देव कळाला नाही. मग तोच अवतार नामदेव रायचा पुढचा तुकोब बारायचा आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा इथून या. तुकोब बारायचा अवतार हा नामदेव महाराजांचाच आहे आणि नामदेव महाराज हे भगवंताचे लढीवाळ भक्त असताना सुद्धा देव भेटून देव संग जीवन सुद्धा देवाच्या जागेवर देवाने उभा राहून सुद्धा नामदेव रायला देव कळाला नाही. बरोबर आहे की नाही? देवाच्या जागेवर देव नामदेव रायला उभा केलं ना, आपुलेचे पद दिशी दासा उभा केलं, ताटात जेवला, नामदेवाच्या हाताने जेवला, नामदेवाच्या घरी दीपोळीच्या आंघोळीला गेला, तरी सुद्धा नामदेव रायला देव कळाला नाही. जर कळाला असता तर चोखोब रायकड पाठवायची वेळ आली. चोखोब रायकड म्हणजे किती जागे आहेत बघा, विसोबा खेचराकडे पाठवायची पाळी आली नसती. जाऊ द्या. मग तुकाराम महाराजाला प्रश्न काय पडलाय? तुकोबाराय म्हणतात मी ज्या अवतारात तुम्ही आला त्या अवतारात मी तुमच्या बरोबर जरी असलो तरी सुद्धा देवाच्या संगतीत राहून सुद्धा देव कळत नाही. देव कळून घेण्याकरता देव समजून घेण्याकरता ज्यांची आवश्यकता आहे ते जगात संत आहेत. देव भेटून देव कळत नाही, देव भेटून देव समजत नाही, देव भेटून देव ओळखता येत नाही. देवाला ओळखण्याकरता समजण्याकरता आणि कळण्याकरता संतांची गरज आहे आणि म्हणून आपण महान संत गव्हाणे बाबा यांची पुण्यतिथी सालाबादप्रमाणे अत्यंत श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावाने याही वर्षी संपन्न करत असतात. 34 ना 32वं वर्ष आहे. 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि या गव्हाणे बाबाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं लावलेलं इवलसं रोपटं आज वटवृक्षाच्या रूपामध्ये आपण पाहतोय. भाग्यवान आहेत की ज्यांनी पहिल्या वर्षीची पुण्यतिथी पाहिली असेल.
आणि कशी कशी झाली असेल ती त्यांची त्यांनाच माहिती. मला एक अनुभव मगाशी एक जणाने सांगितलं, म्हणला आमटीला मिरच्या नव्हत्या तर कोणाच्या तरी माळदावरच्या चोरून आणून आमटी केली. आता तुम्हाला गबाळ दिसतंय म्हणून तुम्हाला सगळं आवडंबर दिसतंय, पण त्या काळात मिरच्या मिळत नव्हत्या एवढं ध्यानात ठेवा. पैसेच नव्हते. ऐका दादा, त्या गव्हाणे बाबाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या काळामध्ये सुरुवात करून एवढं मोठं रोपटं सद्गुरु बाबांनी लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष झालेला दिसतोय. बरं सांगू का, वाईट एकच वाटतं की वृक्ष झाला मोठा, फळं आले भरपूर, पण लावणारी मात्र खायला आता राहिली नाहीत. दुर्दैव ते आहे. परंतु जाऊ द्या, केला भोगवटा आम्हाला गे, आपल्या करता तो भोगवटा करून ठेवलेला आहे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. एवढं भव्य दिव्य स्वरूप या सप्ताहाचं आपण संपन्न करतायत, आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. त्या महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उत्सव करता आणि त्याच्यामधली ही सेवा संपन्न करत असताना मी इथं आल्यानंतर दोघांना विचारलं, अभंग कोणचे कोणचे झाले, परंतु मला दोघांनी बी अडचणीत सापडवलं. त्यांना माहीत नाही असं नाही, पण त्यांना असं वाटलं याची परीक्षा बघावा. पण भाऊ, मी बी लई बचा नागाच्या पोटी जन्माला आलेलो आहे. विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तो खूप बरायचा आहे. संतांची सेवा करण्याचं सौभाग्य जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता जी प्रक्रिया लागते त्या प्रक्रियेमधलं चिंतन आहे. संतांचा व्यवहार कुठलाही असो, कोणत्याही अंगाने असो, पुण्याशिवाय नाही. पापी माणसाला संताची सेवा घडत नाही, पापी माणसाला साधूची भेट होत नाही, पापी माणसाला साधूचं आलिंगन नाही, पापी माणसाला साधू भेटत नाही, गोड काही सांगत नाही. पाप्याच्या जीवनामध्ये देव धर्म अजिबात नाही. त्याच्या जीवनात एकच आहे, देव धर्म सांदी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत अशी अवस्था आहे. साधूच्या बाबतीमध्ये, संतांच्या बाबतीमध्ये कुठलाही व्यवहार व्हायचा असेल तर तो पुण्याशिवाय होत नाही. पुण्य पाहिजे. परंतु ते पुण्य सुद्धा जर कदाचित अजाणतेपणामध्ये या जन्मामध्ये आपल्याला कमवता नाही आलं, अल्पायुष्य लाभलं, नाही पुण्य कमवता आलं, आजाराने पिडलं, रोगराईनं पछाडलं, नाही आपल्याला पुण्य प्राप्त करता आलं, दुसंगामध्ये राहिलो, नाही आपल्याला पुण्य प्राप्त करता आलं, नाही चांगले सद्गुरू भेटले, नाही पुण्य प्राप्त करता आलं, चालेल? या जन्मात तुम्हाला नाही सद्गुरू भेटले, नाही पुण्य कमवता आलं, चालेल? या जन्मामध्ये नाही तुम्हाला योग्य माणूस भेटला, नाही तुमच्याने सत्कर्म घडलं, नाही तुमचं आरोग्य नीट तुम्हाला सांभाळता आलं, नाही तुम्हाला आयुष्य भरपूर मिळालं, पण एक लक्षात ठेवा, या जन्मातलं जरी पुण्य कमी पडलं तरी मागच्या जन्मातलं पुण्य जर असेल तरी सुद्धा तुम्हाला देवाची आणि संतांची भेट झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायचं प्रमाण आहे, पूर्व पुण्य ठेवा ओढवाला. काय प्रमाण आहे? पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्व पुण्य असता गाठे सैंत भेटी तई कर संता भेटी तई होया संता भेटी तई हा पूर्व पुण्य असता गाठे सैंत भेटी असता गाठी.
तुका म्हणे मद न घडता सेवा पूर्वपुण्य ओढावाला पूर्वपुण्य ठेवा ओढावाला पूर्वपुण्याचा ठेवा असेल तर पूर्वपुण्य असता गाठी संत भेटी तै होय संतांची भेट त्याच्याशिवाय होत नाही नसेल या जन्मातली पुण्य आई नसू द्या पण पूर्वजन्माचं तरी सुकृत तुमचं जवळ असलं पाहिजे पूर्वी जन्मी सुकृते मद फळाशी आली पूर्वजन्मातला असू द्या पण पुण्य पाहिजे पुण्याशिवाय संतांची भेट नाही पुण्याशिवाय संतांची सेवा नाही पुण्याशिवाय संतांचं आलिंगन नाही काहीच नाही संतांचा व्यवहारच नाही पुण्यच पाहिजे पुण्य फळले बहुता दिवसा भागे उदयाचा खासा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो असे प्रश्न पडतातच ते घरी असले तरी पडतात आणि सप्त्यात आले तरी पडतात विठ्ठल 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 हो ठल संत भेट संत सेवा संत आलिंगन संतांचा सहवास संतांची सेवा पुण्याशिवाय नाही आणि ते बी पुण्य पुण्यतिथीच्या सप्तामध्ये 7 दिवस गावात येऊन मिळालेल्या पुण्यानी नाही भेट होत वर्षभर मकर वागायचं आणि 7 दिवसामध्ये पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये मकर नाचायचं म्हणजे साधूची भेट होईल असं नाही असं नाही मग पुण्य पाहिजे दादा पण ते पुण्य फार लागतं फार ऐका ज्ञानोबाराय बोलतात नाथ महाराज बोलतात नाथ महाराज सांगतात पाप पुण्य समान समी तै पाहिजे कर्मभूमी पाप आणि पुण्य सारखा मनुष्याचा देह मिळेल आणखी ज्ञानोबाराय एक ठिकाणी म्हणतात पुण्यात्मके पापे स्वर्गा दिजे पापात्मके पापे नरगा जाईजे माती जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य पापात पुण्यात्मक पाप स्वर्ग देईल पापात्मक पाप नरकाला लावील पण माझी भेट घ्यायची असेल तर शुद्ध पुण्य पाहिजे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य शुद्ध पुण्याशिवाय संतांची सेवा नाही संतांची भेट नाही पण ते नुसतं थोडं पुण्य चालून चालत नाही पुण्यसुद्धा किती पाहिजे माहिती आहे का पुण्य पाहिजे बहुत जन्म जन्मांतराचे संचित जन्म जन्मांतराचं पुण्य पाहिजे त्याशिवाय साधूची भेट होत नाही साधूची भेट म्हणजे काय तंबाखूला चुना लावता लावता नुसत्या थापड्या मारून मिळणार आहे तंबाखूची बिडी ओढून धूर काढणाऱ्याला संतांची भेट होणार नाही संतांची भेट होण्याकरता संतांची सेवा घडण्याकरता या जन्मातलं पुण्य कमी पडलं तर मागच्या जन्मातलं पुण्य पाहिजे पुण्याशिवाय संतांची भेट नाही पुण्याशिवाय संतांची सेवा नाही पुण्य पाहिजे बहुत बहुत पुण्य पाहिजे जन्मा जन्मांतराचं संचित पाहिजे त्याशिवाय पुण्याची होत नाही आणि म्हणून तुकोबाराय
देवाच्या पुढे प्रश्न विचारतात आणि देवाला विचार उत्तर मागतायत, देवाला विचारणा करतायत, देवा असं कोणतं पुण्य केलं म्हणजे मला यांची सेवा घडेल. होईन सेवक असा प्रश्न तो खूप बराय विचारताय. काय माहिती का, प्रश्न निर्माण झाला की त्याला उत्तर असतच, फक्त एवढंच आहे की उत्तर शोधावं लागतं. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये आपण शिकत असताना गाईड नव्हतं, गाईड नव्हतं. धडा शिकवला की 10 वेळा वाचायचा आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्यात सापडवायचे, शोधायचे. त्याशिवाय आणि खरी तीच बुद्धीची कौशल्यता होती. आता सगळंच गाईडमध्ये पाहून चाललंय. प्रश्न असला की उत्तर असतंच. मला काही प्रश्न पडतात, मी त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोपारायाचा हरिपाठ आणि ज्ञानोपारायाच्या नंतर त्या काही कालानं आलेले नाथ महाराजांचा हरिपाठ. वारकरी संप्रदायामध्ये महाराज फक्त दोनच हरिपाठ आहेत, फक्त दोनच. हे जे लोक पंचरत्न हरिपाठ छापतात ना, हे पंचरत्न हरिपाठ नाही, दोनच हरिपाठ आहे. दोनच संतांनी हरिपाठ केलेले आहेत. त्याचे उत्तरं शोधायचे असतील तर तुम्हाला सांगतो, ज्ञानोपारायानं हरिपाठामध्ये प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर नाथ महाराजाच्या हरिपाठात आहे. आणि नाथ महाराजाच्या हरिपाठातला प्रश्न असला तर उत्तर ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे. तुम्ही म्हणता ना असं कसं, प्रश्न अगोदर असतो आणि उत्तर नंतर असतं, प्रश्न अगोदर आणि उत्तर नंतर असतं. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार अगोदरचा आणि नाथांचा नंतरचा, म्हणजे प्रश्न ज्ञानोबारायांनी विचारावा, उत्तर नाथांनी द्यावा, योग्य आहे. पण नाथांनी उत्तर प्रश्न केलाय आणि उत्तर अगोदरच ज्ञानोबारायांनी दिले, हे कसं शक्य आहे? बरं वाटतं तुम्हाला? संयुक्तिक आहे का, वाटतं का योग्य? मला सांगा, बापाने प्रश्न निर्माण करावा आणि मुलानं त्याचा प्रयत्न करून उत्तर शोधावा, बरोबर. पण मुलगा जन्मालाच आला नाही, मुलगा
जन्मालाच आला नाही, त्याला अजून प्रश्नच कळाला नाही, आणि त्याच्या उत्तरं आपण आधी तयार करून ठेवावी. योग्य वाटतं? तुम्ही जागे आहेत? प्रश्न कुणाला पडावा? आत्ताच्याला पडा. उत्तर पुढच्यांनी द्यावं. पण ऐका, ज्ञानोपाराय हरिपाठात प्रश्न विचारतात. काय? सात पाच तीन दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. प्रश्न काय? देवा एक तत्वी कळा दावी हरी, हरी एक तत्वी कळा दाव. प्रश्न हा ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस नेमके किती तत्व आहेत हे पहिले कळलं पाहिजे. एक तत्व दा म्हणजे आता इथून एक जण उठून या म्हणले की किती जण येथे पहिले सिद्ध करावं लागल. एक तत्वी कळा दावी हरी म्हटल्याबरोबर नाथ महाराजांनी सांगितलं ज्या हरीला एक तत्वी कळा मागितली तो हरी माझा छत्तीस तत्वाचा मूळ हरी, छत्तीस तत्वाचा छत्तीस तत्वाचा छत्तीस तत्वाचा पाच तीन मेळा पंचवीस छत्तीस तत्वाचा गोड उत्तर आहे. पहा जरा, सात पाच तीन दशकांचा मेळा, सात अधिक पाच अधिक तीन अधिक दहा किती झाले? बारा. येऊ का घरी जाऊन येऊ? सात अधिक पाच, सात आणि पाच बारा, बारा अधिक तीन सात पाच तीन दशक म्हणजे दहा किती झाले? पंचवीस. बरोबर आहे ना? ज्ञानोबाने विचारलंय ना, सात पाच तीन दशकांचा मेळा कितीचा मेळा झाला? पंचवीसाचा. आणि नाथ महाराजांनी उत्तर काय दिलं? एक तीन पाच मेळा पंचवीसाचा. झाले ना पंचवीस? आणि मग सांगितलं छत्तीस तत्वाचा मूळ हरी, एक तत्वी कळा दावा हरी, त्याचं उत्तर आहे छत्तीस तत्वाचा मूळ हरी. हरी हा मूळ छत्तीस तत्वाचा आहे, त्याच्यातली एक तत्वी कळा दावी हरी. आणि ती एक तत्वी कळा ज्ञानोपारायण सांगितली. कोणची? एक तत्व नाम दृढधरी माना. म्हणजे तिथल्या तिथं प्रश्न उत्तर आहे. चला आणखीन सोपं सांगून जातो. नाथ महाराज आणि तुकाराम महाराजांच्या मध्ये दीडशे वर्ष, साडेतीनशे वर्षाचा फरक आहे. दोघांमध्ये किती वर्षाचा? साडेतीनशे वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा? किती वर्षाचा फरक आहे? अरे दादा हो, दीडशे वर्षाचा फरक आहे. नाही मी म्हणलो. अरे दळायला बसलेल्या बाईंनी पहिला खुटं हलवून बघायचा असतो. हलवून खुंट आधी करावा. अरे वा, दीडशे वर्षाचा आहे तरी सुद्धा दोघं समोरासमोर बसल्यासारखी चर्चा करतात. समोरासमोर पाहिजे तुम्हाला? समोरासमोर माणसं कसे बोलतात? माग तर कुणी बोलतं आणि कुणाला बोलतो? माग कुणाला धाक नसतो, काही बोलतात समोरासमोर. तुकोबाराय ज्ञानोबाराय नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज हे सगळे मंडळी ज्यावेळेस बोलतात ना त्यांचे अभंग वाचल्यानंतर कळतं हे एकमेकाच्या समोर बसून बोलतात. ऐकायचं उत्तर? ऐकायचं? जाऊ द्या ना, नाही सांगत. सांगावाचं लागेल कारण तुम्हीच म्हणता यालाच येत नाही. ऐका, नाथ महाराजांनी प्रश्न विचारलाय तुकाराम महाराजांच्या बरोबर. नाथ महाराज म्हणतात ऐसे कैसियाने भेट तिथे साधू. चंद्रामृत सुख शेव वेला
अभंग कुणाचा आहे? हा कुणाचा आहे? आता आमचे काय पाठ नाही बाबा, तुम्ही सांगा ना. विठ्ठल 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 ऐका, पिक्चरचं नाव कळाल्याबरोबर पिक्चरमध्ये काय असेल ते कळालं पाहिजे. आपण प्रमाण कोणतं म्हणतोय ते नेमकं कुणाचं हे तरी आपल्याला कळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका, नाथ महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेवेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाई हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल ग आईसे कैसी याने भेट तिथे साधू. त्यांचं उत्तर, नाथ महाराजांचं उत्तर तुकाराम महाराजांनी 150 वर्षांनी दिलंय, आईसे आईसी याने भेट तिथे साधू. वा प्रश्न, आईसी आईसी याने भेट तिथे साधू. ऐका पुढं, इथं प्रश्न तुकाराम महाराजांचा आहे, कोण पुण्य यांचा होईन सेवक. त्याच उत्तर 150 वर्ष अगोदर नाथ महाराजाला विचारा, नाथ महाराजांनी आधी देऊन ठेवलेलं आहे. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाहिजे पाटो वाटी, ते होय भेटी हरिप्रियाची. विठ्ठल 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 प्रश्न तुकाराम महाराजांचा आहे, कोण पुण्य यांचा होईन शिवक. उत्तर ते दोन नंबर वार्डातले राहू द्या. विठ्ठल 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 कोण पुण्य यांचा होईन सेवक. प्रश्न तुकाराम महाराजांचा आहे, उत्तर नाथ महाराजांनी देऊन ठेवलेलं आहे. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्या लाहिजे पाटोवाटी. पाटोवाटी म्हणजे लगातार सतत, पाटोवाटी म्हणजे सतत एकापाठी एक सतत पुण्य करीत राहिलं पाहिजे. आणि ते पी अनंत पुण्य राहायचे, अनंत पुण्य कोट्यान कोटी, ते होय भेटी हरिप्रियाची. त्याच्याशिवाय भेट होत नाही, त्याच्याशिवाय सेवा घडत नाही. कुणाची कुणाची सेवा, कुणाची सेवा त्याच्याशिवाय होत नाही. जे हे द्वंद्वाद मेळ जुळला ना, तर मला वाटतं काकडा असंच करावं लागेल. खरंच धन्यवाद तुम्हाला सगळ्याला, सगळ्या मी ऐकणार असेल सगळ्यालाच. जे हे द्वंद्वादी कदुरावली, कुणाची सेवा, सेवा करायची कुणाची, कोणत्या पुण्याईनं त्यांची सेवा घडणार आहे. सेवा ही पुण्याशिवाय नाही दादा, सांगू काही एक, सेवेशिवाय काहीच नाही, सेवेशिवाय काहीच नाही. एखाद्या शिष्यानं गुरुची सेवा केली तरच त्याला ज्ञान मिळेल.
एखाद्या पत्नीनं पतीची सेवा केलीच तिला सर्वस्व मिळेल. एखाद्या मुलानं वडिलांची सेवा केली तरच त्याला ती पुण्याई मिळेल, असं कुणालाही नाही मिळत. तुकोबारायचं गोड प्रमाण आहे. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, सेवा महत्वाची आहे. कारण ज्ञानोपारायण सुद्धा म्हणतात तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानस्त तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताय भजावे सर्वस्वेसी. नुसतं भजावे, भज भजती म्हणजे सेवा करणे. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. सेवेशिवाय, उमरा ओलंडल्याशिवाय घरात प्रवेश नाही करताय. सेवा महत्त्वाची. कुणाची सेवा करायची? अरे आम्ही आत्तापर्यंत नको त्याची सेवा केली. करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. कार्यदास होशी संसाराचा खर. नको त्याचं दास्यत्व पत्करलं, नको त्याची सेवा करण्यामध्ये आयुष्य बर्बाद केलं. पण सेवा करायची असेल तर त्यांची करा. कुणाची? जी हे द्वंद्वाधिक दुरावी. द्वंद्वाधिक म्हणजे काय? खऱ्या अर्थानं या अभंगाचा प्राण म्हणजे एवढं चरण आहे द्वंद्वाधिक. द्वंद्व हा शब्द आहे आणि पाणिनीच्या व्याकरणामध्ये द्वंद्व हा समास आहे. द्वंद्व काय आहे? समास आहे. समास फक्त चार आहेत. एक आविर्भाव, दोन तत्पुरुष, तीन द्वंद्व, चार बहुरी. समास किती आहेत? चार आहेत. पूर्व पद प्रधान आविर्भाव, उत्तर पद प्रधान तत्पुरुष, उभय पद प्रधान द्वंद्व आणि अन्य पद प्रधान बहुरी. पूर्व पद प्रधान आविर्भाव, उत्तर पद प्रधान तत्पुरुष, उभय द्वंद्व प्रधान, उभय पद प्रधान द्वंद्व, अन्य पद प्रधान बहुरी. तुम्हाला जर लक्षात आले शब्द तर लक्षात घ्या. प्रश्न मांडणारा किंवा प्रश्न उच्चारणारा लिंत येत असतो का? नम्रत येत असतो का? कमीपणा घेतो का? नाही नाही. आविर्भाव शास्त्राने पाणिनीने करताना समासाचा प्रत्यय मांडत असताना सांगितलंय पूर्व पद प्रधान आविर्भाव, उत्तर पद प्रधान तत्पुरुष. उत्तर देण्याकरता समर्थ जो असतो तो नम्र असतो. प्रश्न कुणाचा तरी ऐकतो, कुठंतरी ऐकतो, कसा तरी मांडतो, तो आविर्भावात असतो. पुन्हा पूर्व पद प्रधान आविर्भाव, उत्तर पद प्रधान तत्पुरुष, उभय पद प्रधान द्वंद्व आणि चौथा अन्य पद प्रधान बहुरी. चार प्रकार आहे. समास आहे. द्वंद्व हा समाज आहे तिसरा. द्वंद्व काय आहे? समास आहे. द्वंद्व समास आहे. पण द्वंद्व समासाची व्याख्या काय माहिती आहे? उभय पद प्रधान. द्वंद्वाची व्याख्या काय आहे? उभय पद प्रधान. आविर्भावाची पूर्व पद प्रधान आणि तत्पुरुषाची उत्तर पद प्रधान. कधी एक पद असतं, कधी पहिलं पद असतं, कधी दुसरं पद असतं. कधी कधी पहिल्या पदात आपल्याला जर काही सापडलं नाही तर आपण दुसरं पद घेतो. आपल्याला 16 मधून 19 वजा करायचे. 16 मधून किती का वजा करायचे? 19 वजा करायचे. कसे वजा करायचे? कसे वजा करायचे? येतेत येतेत
म्हणजे गणित कच्चं आहे तुमचं. येत आहे ना? बस काहीतरी अशी माणसं भेटली म्हणजे बस येतं. अरे सहातून नऊ वजाच होत नाही, पण वजा करण्याकरता हातचा घेतला की वजा बाकी हातचा घ्यावा लागतो ना. आहे का तिथं हातचा? नाही ना, घेतला ना. जर उत्तर तुम्हाला हा शब्द मिळत नसेल पूर्वपदाने तर उत्तरपद घ्या. उत्तर पदाने मिळत नसल, उत्तर पदाने मिळत नसल तर मग अन्य पद घ्या. अन्य पद प्रधान बहुव्रीही. आता इथं समास आहे. कोणता? आविर्भाव. समास आहे तत्पुरुष, समास आहे द्वंद्व, समास आहे बहुरी. या बहुरी समासापैकी द्वंद्व हा शब्द समास आहे. द्वंद्व हा काय? समास आहे. पण द्वंद्व समास हा उभय पद प्रधान आहे. उभय पद प्रधान म्हणजे द्वंद्व उभय पद प्रधान म्हणजे कसा? पूर्वपद आणि उत्तरपद हे दोन्ही आहेत, पण पूर्वपदातही द्वंद्वाचं काही नाही, उत्तरपद प्रधानामध्येही द्वंद्वाचं काही नाही. मग द्वंद्व हा समास कळण्याकरता आपल्याला तिसरं अन्य पद प्रधान बहुरीही आपल्याला घ्यावा लागेल. अन्य पद प्रधान बहुरी या बहुरी समासामध्ये द्वंद्व जर बसवलं तर द्वंद्व हा शब्द राहत नाही. का? द्वंद्व हा समास आहे उभय पद प्रधान, आणि उभय पद प्रधान असल्यामुळे तो ना पूर्वपदात बसत ना उत्तरपदात बसत, ना तो आविर्भावात जात ना तो तत्पुरुषात जात, तो उभय पद प्रधान असल्यामुळं द्वंद्व आहे. जसं मधले माणसं कुणाचेच नसते. बॅटरी चार्जिंग असले तिकड मधले माणसं कुणाचेच नसतेत, कारण कधी हे इकडं जातील आणि कधी, आता सध्या जाया जायाचा विचार जास्त आहे, सगळीकडे सुळसुळाट झाला जाण्याचा, त्याच्यामुळं हे माणसं कुणाचेच नसतात. द्वंद्व म्हणजे उभय पद प्रधान, दोन्ही डगरीवर हात ज्याचं येईन त्याच्याकडे. आणि म्हणून समास हा द्वंद्व असून सुद्धा आपल्याला तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये द्वंद्व हा समास लागत नाही. मग आपल्याला ते द्वंद्व शब्द कळण्याकरता, द्वंद्वाधिक हा शब्द कळण्याकरता आपल्याला अन्य पद प्रधान हे पद घ्यावं लागेल. बहुरी समास तिथं घ्यावा लागेल, आणि बहुरी समास घेतला तर मग अन्य पदार्थाला अनेकत्व येण्याकरता, किंबहुना अनेकत्वाला अन्य पदार्थ जोड देण्याकरता आपल्याला त्याचं वाक्य पृथकीकरण करावं लागेल. म्हणजे द्वंद्वाधिक या शब्दाचं पहिलं वाक्य पृथकीकरण करा. द्वंद्वाधिक. मग आता द्वंद्व म्हणजे काय आणि अधिक म्हणजे काय याचा अर्थ बहुरी समासामध्ये सांगितलाय. द्वंद्वाधिक म्हणजे द्वंद्व आधीर यश्यांते. द्वंद्व आधीर यश्यांते म्हणजे ज्याच्या आधी द्वंद. आधी म्हणजे कशाच्या आधी? द्वंद्व ह्या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो? द्वंद. मग द्वंद्वाधिक द्वंद्व आधीर यश्यांती ते म्हणजे द्वंद्व ज्याच्या आधी ते, म्हणजे ज्याच्या आधी द्वंद म्हणजे कुणाच्या आधी द्वंद. द्वंद कुणाच्या आधी? अर्तिनाच्या. दोन कुणाच्या आधी? तिनाच्या. बरोबर आहे का नाही? दोन कुणाच्या आधी? तिनाच्या. मग दोन कुणाच्या आधी? तर तिनाच्या. तिनाच्या आधी असणारा दोन हा दोन आकडा म्हणजे द्वंद्व, आणि तीन आकडा म्हणजे अधिकाचं नाव काय झालं? द्वंद्व अधिक
द्वंद्व अधिक म्हणजे द्वंद्व आणि अधिक, अधिकाचं नाव तीन, द्वंद्वाचं नाव दोन, बरोबर आहे की नाही? द्वंद्वाचं नाव काय झालं? दोन, आणि अधिकाचं नाव झालं तीन. प्रश्न तो नाही हो, आम्हाला द्वंद्वाधिक दुरावली म्हणजे काय हे सांगा. द्वंद्वाधिक, दोनचा अर्थ दोन आहे. परंतु वेदांताच्या परिभाषेमध्ये आणि जगातल्या परिभाषेमध्ये फक्त 132च परिभाषा आहेत जगात. किती? 132 परिभाषा आहेत. परिभाषेचा एक ग्रंथ अफार छोटा आहे, फार नाही, परिभाषा फक्त 132 आहेत. त्या परिभाषेमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्हाला दोनचा विचार करायचा आहे, तुम्हाला तीनचा विचार करायचा आहे, पण एक लक्षात ठेवा, एकचं उल्लंघन करते होय, एकचं उल्लंघन करते होय दोनचा विचार करणं चाहिए. एकाला डावलून तुम्ही दोनाचा विचार करू शकत का? असं झालंय कधी इथं पंगत बसली आणि वाढणाऱ्यांनी पहिल्याला सोडून दुसऱ्याला वाढायला सुरुवात केली? नाही झालं. विचार कोणाचा करावा लागतो? पहिल्याचा विचार करावा लागतो. पहिल्याचा विचार, कारण आपल्याला या शास्त्राने काय दिले? एक वचन. एक विचारायचं असेल तर एक वचन, दोघाला बोलायचं असेल दोन वचन, आणि तीनच्या नंतर कितीला बोलवायचं असेल तर अनेक वचन. त्याला दुसरा काय शब्द आहे? बहुवचन. त्याला काय शब्द आहे? बहुवचन. एकाला एक वचन, दुसऱ्याला द्विवचन, आणि तिसऱ्याला बहुवचन. बरोबर आहे की नाही? बहुवचनामध्ये तीन पासून सगळे आले, हजारापर्यंत, कोटीपर्यंत, अब्जाधीशापर्यंत, त्याच्यात बहुमध्ये आले. पण दोनचा विचार करायचा असेल तर क्रमप्राप्त तुम्हाला एकाचा विचार करावा लागेल. एकाचा विचार केला तरच तुम्ही दोनमध्ये जाणार, नाहीतर जाता येत नाही. मंदिराला पायऱ्या केल्यात, पहिली पायरीचा विचार न करता तुम्ही दुसऱ्या पायरीवर जाऊ शकत नाही. हा ठीक आहे, तरुणपणात कदाचित तुम्ही उडी मारून दुसऱ्यावर जाऊ शकता, तरुणपणात जाऊ शकता, पण तो देव म्हणतो भाऊ किती दिवस उड्या मारशील, एक ना एक दिवस तुला पायरीला पाय लावावा लागेल. म्हणजे एकचा विचार केल्याशिवाय दोनमध्ये जाता येत नाही, आणि म्हणून शास्त्रानं एकचा विचार सांगितला, दोनचा विचार सांगितला, तीनचा विचार सांगितला. मी हे तिन्हीचा विचार सांगितल्याशिवाय द्वंद्वाधिकाच्या पलीकडे तुम्हाला नेता येणार नाही. म्हणून एकाचा विचार मांडत असताना शास्त्राने सांगितलं, पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे. ते म्हणजे काय? ते कोणत्या लिंगातलंय? श्रीलिंग, पुलिंगी आणि नपुसकलिंगी. तो ती ते, ते कोणतं लिंग आलं? नपुसक लिंग आलं. अरे या जगामध्ये पहिलं सगळ्यात होतं ते नपुसक लिंगी होतं. काय होतं माहितीये? ब्रह्म होतं. काय होतं? ब्रह्म. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते परब्रह्म. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्म हा शब्द महत्वाचा आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, चुकले नपुसकलिंगी, आले नपुसकलिंगी, उभे केले नपुसकलिंगी, भक्त पुंडलिका देखिले नपुसकलिंगी. जोपर्यंत विटीवर उभा राहत नाही तोपर्यंत पुलिंगी होत नाही. मग जे ब्रह्म नपुसकलिंगी आहे ते पहिलं एकच होतं. एकमेव आदित्यम ब्रह्म निह नाना असते किंचन. सगळ्यात आधी एक कुठं होतं? आणि आपण सगळे कुठं होते पहिले? आपण सगळे कुठं राहत होतो पहिले? आपण सगळेच्या सगळे त्या ब्रह्माचे स्वरूप आहे. आपण सगळे कोण आहे? ब्रह्माचे स्वरूप आहे. ममय वंशो जीव लोके, जीवभूत सनातन. हा आम्ही त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, आम्ही ते आणि आम्ही एक आहे, ब्रह्मस्वरूप आहेत आम्ही. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी संता. आणि ठाव नाही तुझा मागवता, नाही ठाव तुझा आणि मागवता. बर, म्हणजे मी कोण आहे? मी तो आहे. मी ब्रह्मस्वरूप आहे. आम्ही सगळे त्याच्यातलीच आहेत. पण काय झालं माहिती आहे का? आम्ही एकामध्ये असलेले म्हणून तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणत होते
हम सब एक है, किसी के किसी जमाने में थे इसलिए कहते थे हम सब एक है, आता एक राहिले नाही त्याच्यामुळे कोणी म्हणत नाही, पण पूर्वीच्या काळात आम्ही सगळे कुठे होतो, ब्रह्मस्वरूपात होतो, पण आम्हाला नाद लय वागता, आमचा नाद लय वागता, आम्ही एकात असताना आम्ही दोनची आकड्याकडे असं डोकवायला लागलो, एक जुनी म्हणे कोणाच्या पाठ असली तर बघा, आपल्या डोळ्यातलं काय दिसत नाही, कुसळ नाही, मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, हां आपल्या डोळ्यातलं काय दिसत नाही, मुसळ नाही दिसत, पण दुसऱ्याचं दुसरे एक जरा ग्राम्य भाषेत हे आपलं ठेवायचं झाकून, विठ्ठल 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 विठ्ठल, आपण मूळ स्वरूप ब्रह्माचे आहोत, ब्रह्मस्वरूपामध्ये आहोत, पण आपल्याला वागताना दे वर डुकून बघायचा दुसऱ्याचं काय चाललंय, दोनच्या आकड्याकडे आपलं असं डुकून बघायचं चाललंय, आणि दुसऱ्याच्या दोन नंबरच्या आकड्याचं नाव शास्त्राने संसार टाकलाय, दोन नंबरच्याचं नाव काय टाकलंय, संसार, माणसं डोकवायला गेली पण त्या संसार दोन नंबरच्या आकड्याच्या बहुतालचं जे रान आहे ना ते असं घसरगुंडीचं रान आहे, ते पाहायला गेले ते पडल्यावरच कळालं आपण याच्यात पडलोय, लई घसरगुंडीचं रान बेकार, सगळ्या घसरगुंडी वेगळ्या पण संसाराची घसरगुंडी लई बेकार, संसाराच्या घसरगुंडीचं वर्णन आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराजांनी करावा, अजी गोड करायचे, कुणी ऐकलं असेल त्यांचं कीर्तन भाग्यवान आहे, अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने चिंतन करणारी व्यक्ती होती, शास्त्रीय पद्धत होती, मुद्देसूद मांडणी होती, अभंगाचं गोड चिंतन असायचं, निराधार योजना नव्हती, कुणीकडून बी काही बी आणायचं मांडायचं, जगन्नाथ महाराज होते ते, त्यांनी हा दृष्टांत अति गोड सांगावा, ते म्हणजे संसाराची तीव्रता किती आहे तुम्हाला सांगू का, असंच गावाच्या बाहेर एक संन्यासी होता, फक्कड महात्मा होता, हो बिफिकीर, कच्चून खायचा आणि कच्चून झोपायचा, कशाचीच चिंता नाही, उन्हाळ्याचे दिवस, मेचा महिना, खोलीत लई गरम व्हायला लागलं म्हणून असं वाट्यावर आलं, बरं वाटा बी असा पारस दीड पारसाचा, वाट्यावर आलं, सतरंजी हातारली आणि साधू झोपला, असं गार वारं यायचं आणि तंद्रीत साधू झोपला, आणि झोप लागायची की त्या गावातल्या श्रीमंताच्या पोराचं लग्न बाहेर गावाला गेलेली वरात आली, आणि ती नेमकी वरात जवळ आली, ते बँड वाजायला लागलं, ते आता नवीन निघालं त्याला डीजे, पूर्वीच्या काळातले लिझिम होते त्याच्यात पियाताड नसायचे, त्या लेझमाच्या डावात रंगून जायचं आणि गाव पकायला राहायचं, आता गावाला वैताग येतो यांचा, ॲटॅकवाल्याला तर भीतीची मरतो काय, आणि मग ती वाजलं वाजलं का साधूला जाग आली, जाग आल्यावर साधू उठून बसला आणि पाहिलं होतं ती रंगीबेरंगी लाईटिंगची गाडी, त्याच्यामध्ये बसलेली ती नवरा नवरीन, त्यांनी तो मेकअप केलेला आणि ते त्यातली त्या थम्सअपची बाटली आणि त्याच्यात दोन नळ्या, हिच्या तोंडात एक त्याच्या तोंडात एक, आणि मग ते झुरका ह्यो मारतो एक ती मारती एक, हे सगळं त्या साधूनी पाहिलं म्हणला लई मजा आहे, पाहिली या वेद लावी, नुसतं पाहिलं अनान टाकलं, वरात गेली सामसूम झाली, ह्यो बी पळडा झोपला, पण याला झोपीमध्ये झोपत असताना जागता जव अशी जे ध्यानी भावी जे डोळा लागत खेव देखी जे तेच, तो झोपीकडे नाही गेला साधू, तो गेला स्वप्नाकडे, सूक्ष्म असणारी पूर्तीत नावाच्या नाडीमध्ये अख्खा चित्रपट उभा राहिला, बरं ते स्वप्नातला चित्रपट सिरियल इतकी झटपट होती, पाहणं ठरणं लग्न वरात घरात संगच,
वेळ नसतो त्याला. घरात आल्याबरोबर बायको म्हणली, हातरून टाकले तुम्ही, तुम्ही एकटे झोपले मला जागा. ती म्हणला, हे काय सरकतो बाजूला, तू सरकला असा बाजूला. तिला जागा करून दिली, ताबडतोब पोरग झालं. पोरग झाल्या पोरग रडायला लागलं. ती म्हणते, पोरग कुठं झोपायचं आहे? ती म्हणते, थांब जरा मी बाजूला सरकतो. जे सरकायला गेलं पोरसभर वाटवून खा. जसं खाली पडलं तसं माकड हाड मोडलं. किती लागलं हे बघण्यापेक्षा मला कुणी पाहिलंय का हे पहिलं पाहिलं. गाव सामसूम होत. ते उठलं भिताडाला धरून, असं चापत चापत चालायला लागलं. आणि मग तो म्हणला, स्वप्नातली बायकून पोरग जर माकड हाड मुडीत असेल, मी पुढचं काही म्हणलोय का? मला कशा करता सांगायची, ही संसाराची तीव्रता आहे. ही संसाराची काय तीव्रता आहे? दोनचा आकडा आहे. मी म्हणतो, तुम्ही म्हणता दोनचा आकडा संसार का? मी ज्ञानोबरायचा पुरावा देतो. ज्ञानोबराय म्हणतात, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. संसार कधी सुरू होतो? संसार कधी होतो? एकाचे दोन झाले. तुमच्यात कंस कधी भासतेत? हा, कोरड्यात भासतेत का बिहडी? भाजायचे कंस कधी? हुरड्यात भासतेत कधी? हुरड्यात. आता हुरडाच खात नाही तुम्ही म्हणा, पण बाकणीच भाजायचं कधी? हुरड्यात. आता हे हुरड्यातले पोरं भाजीत येत का भेडे झाल्या? लग्न कधी करते? लग्न कधी करते? भेडे झाल्या हुरड्यात. हुरड्यात हुरड्यात कणीच भाजायचं असतं, ते मजेदार असतं. हा, भेड. आता यांच्या मतानुसार म्हणतो, भेडे सुद्धा भाजीत येत. भेडे सुद्धा भाजीत येत. हे होणार आहे. हे तुकाराम महाराजाला, ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्षापूर्वी कळालं, म्हणून तुकाराम महाराजांनी शब्द वाढला आहे, जव जव घडे. म्हणजे दुजे जव जव घडे, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे जवा जवा दुजे होतील तवा तवा संसाराचं भय आलं. म्हणजे संसार दोनच्या आकड्याला. या संसारामध्ये माणसं इतके गुरफटले, इतके गुरफटले, इतके गुरफटले की त्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. पण जर का कदाचित एखादा सावध झाला, रामदास स्वामी सारखा सावधान म्हटल्याबरोबर पारावून उडी टाकून पळाला, तर तुकोबर आहे. त्याचं पण उत्तर देतात, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगे थावडुंडावा. एक संपलं का एकटा राहिला, आणि एकटा म्हणजे एकटा जीव सदाशिव म्हणजे ब्रह्म. एकट म्हणजे काय? ब्रह्म. आणि दुजे पण आलं की संसार आला. म्हणून दोनचा आकडा संसार आहे. एक ब्रह्म असताना आम्ही निश्चितपणे ब्रह्मामध्ये रममान असताना आम्हाला नाद वाकटा असल्यामुळं आम्ही दोनमध्ये डोकवायला गेलो आणि त्याच्यात इतकं गुंतलो, इतकं गुंतलो, इतले गुंतू काय सांगावं तुम्हाला. हा संसार आहे ना, या संसाराची शब्द संसार, याचा शब्द असा आहे, संसरती इति संसार. हा हे एका जागेवर राहूनच देत नाही, सारखा सरकितो, सारखा सरकितो. बघा बरं, पोरग जन्माला आले की बाया पहिले विचारतात, पोरग पालथं पडायला लागलं का? काय विचारत्या? पालथं पडायला लागलं का? पालथं पडलं पुढं सरकतं का? तो येडावाकडं पुढं सरकायला लागला की एक माथारी येतीन त्याला असा उभा करतीन म्हणते, गडी उभा राहिला. कोणी नाही पाहिला गडी उभा राहिला, कोणी नाही पाहिला. आता गडी उभा राहायला लागला, आता मजा वाटायला लागली, पालथा पडत होतो पुढं सरकायला लागलो, सरकत होतो आता उभा राहिलो, आता उभा राहिलं तर पाऊल टाकायला लागलो, त्याला आनंद वाटला, आता मजा आहे, आकाशाची मजा आहे. नुसता पाऊल टाकायला लागल्याबरोबर नर्सरीत घातला, संसार आला वा, चल पुढं उठ. तो डोळे चुळीत उठवतो, झोपीतच आंघोळीला नेते, तर त्याच्या पाठीवर दप्तर देऊन तो पळशाळेत. नर्सरी झाली, के जी झाली, यू के जी, एल के जी झाली, फर्स्टला घातला,
झाला बा कसं तरी पाचवीपर्यंत गेला हायस्कूलला घातला हायस्कूल झालं दहावी झाली डिग्री झाली डिग्री झाली त्याला वाटलं आता बरं झालं काही करायचं नाही आता शिकून उपयोग नाही नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे मग नोकरी काय फुकाटी ती का मिळवली नोकरी कशी तरी नोकरी झाली पगार मनाजोगता मिळायला लागला तर लोक दोन चार जण आले म्हणले आता भाजून काढायला काय हरकत आहे आता भाजून काढायला इथं नाही पटली दुसरी नाही पटली तिसरीकड एखादी पटली लग्न झालं लग्न आता मजेत झालं काम सांगायला माणूस मिळालं स्वयंपाकाला डबा करून द्यायला माणूस मिळालं कपडे धुवायची व्यवस्था झाली वॉशिंग मशीन मिळाली फुकाटची सगळी व्यवस्था चांगली झाली आता तरी निवांत राहावं ना संसार आला म्हणला चला पुढं गव्हाणे बाबाच्या मंदिरात जा तिथलचा नारळ आणा म्हणजे पाळणं हललं मग ह्या बोकड जा त्या बोकड जा तिथून नारळ तो दवाखाना करा इकून तिकून पोरगं झालं आता पोरासाठी काहीतरी केलं पाहिजे पोरगं मोठं झालं त्याला शिकवलं त्याचं लग्न केलं पाहिजे तो लग्न झालं ना आता निवांत राहायचं आहे तेवढ्यात संसार आला ते म्हणतो आता एक काम करा नातवाचं तोंड पाहिलं पाहिजे नातवाचं तोंड पाहतो कुठं नाही आता निवांत आलं सगळं झालं तो भर संसार येऊन टाकला त्यांनी सांगितलं म्हणला भाऊ ए दादा आता टाचा दुखायला लागल्यात कवर यांना देतो ह्या संसाराने काहींना टाचातून घालवलं काहींना गुडघ्यातून घालवलं काहींना कमरातून जीबाग दिला ते कशीच नीट होईनात आणि काही काही तर टाचातून गुडघ्यातून गेलेली बरी काही काही डोक्यातूनच गेलेत काहीच मिळ लागा ना त्यांना इतके भांबावून गेलेत आणि मग असे भांबावलेले लोक संसारामध्ये रममान झाले आणि संसारानं वजवाटुळं केले या संसाराच्या पलीकडे जर जायचं असेल या संसाराच्या पलीकडे तुम्ही जर गेले तरच तुमच्या जीवनामध्ये कुठंतरी स्थिरता आहे संसार नाही दादा तुम्हाला स्थिर राहो निधी स्थिर एके संसार कर्म बळवंत दुस्तर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ एका जागे राहू देत नाही सारखा पळवतोय त्याचं नाव संसार आणि म्हणून या संसाराने आतापर्यंत अनेकांना पळवलंय म्हणून हा संसार घातक आहे या संसाराच्या पलीकडे आपलं जीवन गेलं पाहिजे म्हणून पलीकड जर जायचं असेल तर दोनचा विचार सोडून द्यावा लागेल आपल्याला पुढचा विचार तीनचा करावा लागेल आपला पुढचा विचार कितीचा आहे तीनचा विचार आहे मग या जगतामध्ये तीनचा विचार करायचा असेल तर तीनला काय म्हटलं तर शास्त्राने तीनला प्रकृती म्हटलेला प्रकृतीचे दोन प्रकार आहेत शास्त्राने एक अष्टधा प्रकृती सांगितली आणि एक त्रिधा प्रकृती सांगितली तीन प्रकृतीचे दोन प्रकार एक त्रिगुणात्मक आणि एक अष्टात्मक आपल्याला जीवनामध्ये त्रिगुणात्मक प्रकृतीचा आपल्याला खेळ सुरू करायचा आता ती त्रिगुणाचा खेळ म्हणजे कोणता अबक दुबक तिबक पोहरा अबक दुबक तिबक पोहरा त्रिगुण खेळ मानो 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 पोरा त्रिगुण खेळ
विटी दांडूचा खेळ आहे अबक दुबक आणि त्रिबक. आता विटी दांडूचा म्हणजे त्रिगुणाचा खेळ आहे. त्रिगुणाचा खेळ मांडू भिऊ नको पुढे पांडू. सत्व विठी घेऊन हाती धीर धरू काढू. सत्व विठी घेऊन हाती धीर धरू. सत्व विठी घेऊन हाती धीर धरू काढू. सत्व विठी घेऊन हाती धीर धरू. अरे बाबा मला बोल मारू देऊ नको काढू. बाबा मला बोल मारू देऊ नको काढू. सत्व विटी धरुणी हाती धीर धरी ताडू. इटी दांडू कुणाच्या डोक्यात राहिले. ते खेळच नाही मजेचा आहे बरोबर. तुम्ही इटी दांडू खेळला आहे का? झालणारे जास्त का कोलणारा जास्त कोण असतील? झालणारे जास्त कोलणारा एकच. माझा भगवान परमात्मा कोलणारा आहे आणि आपण सगळे झालणारे. नोटा सुद्धा तोच फेकतोय तेव्हा आपण झेलतोय. मान तो फेकतोय तेव्हा आपण झेलतोय. सुख दुःख तोच फेकतोय आपण झेलतोय. आणि कोलणारा आधी सावध करतो कोलू का? कोलणारा आधी काय म्हणतो कोलू का? कोलणारा म्हणतो कोलू का? हे सगळे टव करून म्हणते झालायला तयार आहे. झाला झाला झेला रे झेला. कोलणारा म्हणतो झालणारे तरबेज असले तर ऐका. कोलणारा एकटा आहे, झालणारे नऊ आहेत. पण झालणारा हुशार पाहिजे का कोलणारा? कोलणारा हुशार पाहिजे. हातनी धरणारा हुशार पाहिजे का ऊ फाडणारा? हातनी म्हणजे खाली पा. आता कसे खळत राहिलं नाही ना. परंतु वावडीवर उभा राहून ऊ फाडणारा आहे ना, तो शहाणा पाहिजे. वाऱ्याचा सूत लागलं पाहिजे. वारं पाहून ऊ फाडणं त्याला म्हणते. वारं पाहून नुसतं इडीचं वारं आलं की ऊ फाडलं. उफणता आलं पाहिजे. कुठं उपणायचं आणि कसं उपणायचं? हुशार कोण आहे ऐका. झेलणारे जे ते तुम्ही आम्ही आहेत. कोलणारा परमात्मा आहे. परमात्म्यानं हातामध्ये दांडू घेतलेला आहे आणि तो दांडू टोला मारण्याकरता त्याच्या हातामध्ये जे बळ आहे ते बळ भावाचं आहे. भाव बळे वकटलेंड मुंडनाने पुढे आणि भाव बळे टोला मारू जनार्दनी एका. जीवनामध्ये तो टोला मारणारा जो कोलणारा आहे त्याच्या बाहूमध्ये बळ आहे. त्याच्या बाहूमध्ये बळ आहे आणि त्या बळाच्या द्वारावर तो कोलतोय. परंतु झेलणाराने सावध राहिलं पाहिजे. सतत सावध राहिलं पाहिजे. डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे. त्वची नऊ जणाला बाजूला सरकून कोलणाराची दिशा ठरलेली असते.
कोलणारा हुशार पाहिजे, झेलणारे नऊ आहेत पण नऊचे हातात सापडलं ना पाहिजे एवढी चतुराई त्याची असते. पण एक मात्र लक्षात ठेवा, कुणीतरी त्याच्यामध्ये पकड घेतली पाहिजे, कुणीतरी झेललं पाहिजे. म्हणून तो आधी सावध करतो, झेलारे झेला आणि ते पण वरच्यावरी झेला, खाली पडून झेलून चालत नाही, त्याला आऊट धरत नाही, वरच्यावर झेललं पाहिजे. आणि मग हा त्रिगुणाचा खेळ खेळत असताना भगवान परमात्म्याने आत्तापर्यंत कुणालाच झेलून दिलं नाही, कुणाला यश मिळू दिलं नाही, वैतागून गेले, दमले सगळे, सगळे दमले. आणि सगळे दमल्यावरती म्हणले, महाराज सगळे दमलेत आता, मग आता खेळ बादला, जरा खेळ बादला. दुसरा खेळ सारा विटी दांडू, अनेक काही खेळ मांडू. आता विटी दांडूचा खेळ बाजूला सारा आणि दुसरा काहीतरी खेळ मांडा. भगवंताला असं म्हटल्यावर भगवान म्हणले, ठीक आहे, का नको हा विटी दांडूचा? तुको बराय तिथं होते, तुको बरायने त्यांनी सांगितलं, म्हणले तुम्हाला आता खेळच खेळायचा असेल ना तर ह्या तीन दांडूच्या पलीकडचा खेळा. तीन दांडू म्हणजे त्रिगुण, त्रिगुण म्हणजे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. ह्या सत्वगुणांनी आतापर्यंत कोणालाही नीट जगू दिलेलं नाही, हे सगळे यांचा गुणधर्म खालीवर करणं आहे. त्याच्यामुळे ह्या त्रिगुणाच्या पलीकडचा खेळ खेळायचा असला तर खेळू. आणि म्हणून आता त्रिगुणाचा खेळ मोडला, त्रिगुणाचा खेळ मोडला आणि सगळ्याला आव्हान केलं, चला चला गाई गोपाळ यमुना, आ गाई गोपाळ सगडे वना, आ गाई गोपाळ सगडे तटी तटे तटी येते पाणी आले रोने जग, आ येते पाणी आले रोने जग, येते पाणी आले रोने जग, आ गोपाल तिसरा खेळ सुटल्यावर चौथ्या खेळाकडे वळायला सुरुवात केली, कारण तीनच्या नंतर आकडा कोणता? चार आहे. मग चला गाई गोपाळ यमुनेच्या तटी, पुढे येते पाणी मिळवणी जगजेटी, चेंडू चौगुणा खेळते वाळवंट. चौगुणा म्हणजे किती? चार. चौगुणा म्हणजे चार, चार म्हणजे तीनच्या पुढे, तीनच्या पुढे चौगुणा खेळती वाळवंटी. मग आता चौगुणा खेळ सुरू झाला, चौगुणा कुणाला म्हणायचं? चौगुणा कुणाला म्हणायचं? ज्ञानोबरायला विचारा, तू भगवान परमात्म्याला विचारा. भगवान परमात्मा सांगतात, सर्वारंभ परित्यागी, सर्वारंभ परित्यागी गुणातीत समुच्यते. कुणाला म्हणायचं? चौगुणा म्हणजे काय? जो सुखाला दुःखाला मानत नाही, जो पाप पुण्याला मानत नाही, सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभ जया जयो, जय पराजय मान अपमान स्तुल्य निंदा
कशाला तुझं मानित नाही. उलट 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 कुठलाही कार्य करायचा आरंभाला त्याचा त्याग करतो. सर्व आरंभ परित्यागी गुणातीत असं उच्चते. चौगुणाचं नाव आहे गुणातीत. आणि गुणातीत कोण होतो? जो दोनला डावलतो, जो त्रिगुणाला डावलतो. दोन आणि तीनला डावल्यानंतर चौथा आकडा येतो त्याचं नाव गुणातीत आहे. अशी गुणातीत अवस्था ज्यांची प्राप्त झाली त्यांची मज सेवा घडो. कोण पुण्य यांचा होईन सेवक जिहे द्वंद्वाधिक दुरावले ऐशे वर्म मज दावे नारायणा अंतरिचा कुना प्रगटुने विडो बार कुमार. जय जय सज्जन सद्भक्त, अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार झाला. दुसऱ्या चरणात प्रवेश करायचा आहे पण माझी वेळ संपली. आपली वेळ संपली. शिजल्यावर जाळ घालण्यात मजा नाही. सरपणाचं वाटुळ आणि भाजीचं वाटुळ शिजल्यावर घालण्यात काही मजा नाही. वेळ संपली त्यामुळं आपण पुढचं चिंतन पुढच्या वर्षी. जगलो वाचलो तर भरवासाच नाही कुणाचं कवा काय होईल. गॅरंटी नाही दादा हो. परवा दिवशी मी कुणीतरी आलनवाडीच्या ग्रुपला एक टँकर पेटल्याला टाकला होता. मी पहिले आलनवाडीला 3 फोन केले नेमकं कुठं झालंय घाटामध्ये. मी आज तिथं थांबून तो टँकर पाहिला. मला त्याच दिवशी कळलं त्याच्या 2-3 आहेत अशी शंका येते. मला काही कळलं नाही किती गेले किती वाचले. 2 गेले अनपेक्षित आहे. पण एक सांगू का तुम्हाला? हात जोडून सांगतो पाया पडून सांगतो. दादा हो आपण बाजारातला 2 रुपये किलोचा भाजीपाला घ्यायचा असेल तर 4 दुकानं फिरतो का नाही? फिरतो का नाही? 4 वांग्याला हात लावतो तेव्हा 1 वांग घेतो. बाजारामधली वस्तू घ्यायची, दुकानात कपडा घ्यायचा असेल तर 10 कपडे पुढं पाहतो मग आपण कपडा पसंत करतो. दादा प्रवास करताना आपण डायव्हरचं लायसन बघत नाही. डायव्हर प्यायलाय का न प्यायलाय पाहत नाही. डायव्हरला गाडी चालवता नीट येते का नाही हे सुद्धा आपण पाहत नाही. हात दाखवतो उभा राहिला की बसवतो. दादा हो एक जरा लक्षात ठेवा, प्रवास महत्त्वाचा नाही दादा, जीवन महत्त्वाचं आहे. प्रवास नाही महत्त्वाचा, जीवन महत्त्वाचं आहे. सीर सलामत तो पकडी पाचास. डोकं असलं तर फेटे किती काय बांधता येतील दादा, परंतु फेट्यासाठी डोक्याचं वाटुळं करू नये. हा नरदेह दुर्लभ आहे. हा तुम्हा आम्हाला मिळाला आहे. हा दारूसारख्या व्यसनासाठी नाही. हा तंबाखूसारख्या व्यसनासाठी नाही. हा पत्त्या खेळून आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही दादा. हा मनुष्याचा देह भक्ती करण्याकरता आहे. करता येईल तेवढी करा. आणि ती भक्तीची तुम्हाला निश्चित पावती मिळण्याशिवाय राहणार नाही. मी साक्षीला आहे, मी साक्षीला आहे. खोटं सांगत नाही, गव्हाणे बाबाच्या समोर सांगतो. तुम्ही परमार्थ जर करत असाल, निष्ठेने करत असाल, तर देव तुमच्या पुढं साथीला आल्याशिवाय राहत नाही. खरंच तुम्हाला सांगतो, 1.5 महिन्यापूर्वी माझं लेकरू 3 मजल्याहून पडल्यानंतर मी ज्यावेळेस तिथं गेलो आणि ते पाहिलं, माझ्याच अंगातला त्राण निघून गेला होता. 35-40 फुटाचं अंतर होतं.
आणि एवढे उंचीहून पडलेलं लेकरू ज्या वेळेस मी दवाखान्यात पाहायला पुण्याला गेलो त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं की माऊलीने लेकराला आई जशी पदरात घेते तशा पद्धतीनं एवढे उंचीहून पडूनही लेकराला पदरात घेतलं. ज्ञानोबराईच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भीसीमुक्त दिंडी करण्याचा जो माझा संकल्प होता मला खऱ्या अर्थानं आनंद वाटायला लागला की त्याचं कुठंतरी फळ या रूपानं माऊलीने मला दिलं आहे. दोन्ही संकट माझ्यावरचे, मला दुसरा अटॅक आला त्यावेळी माऊलीच्या मंदिरात समाधी डोकं ठेवताना, त्याही काळामध्ये मला माऊलीने वाचवलं आणि कालही लेकरू एवढे उंचीवर मोटरसायकलून पडलेले जायबंदी झालेत. आमच्या जवळचं उदाहरण आहे, माझ्याबरोबरच त्या पेशंट दवाखान्यात होतं, मोटरसायकल उभ्या मोटरसायकलून पडलं तर 3.5 लाख रुपये गेले, हातही मोडला पायही मोडला. इतक्या उंचीहून पडून पाय मोडला नाही, हात मोडला नाही, कंबरेचे मणके मात्र त्याचे 6 गेलेत. आणि 6 मणक्याचं ऑपरेशन करण्याकरता पुण्याला ज्या वेळेस नेलं संचितीला 12.5 लाख रुपये सांगितले आणि 5 लाख आधी भरान मग ऑपरेशनला पेशंट दवाखान्यात ॲडमिट करा. कुठल्याही माणूस किती जहागीरदार असला तर लगेच पैसे कोणाजवळ नसतात. नावीला जाणं पेशंट मला माघारी आणावं लागलं, पण सुदैवानं मला डॉक्टर इतके चांगले भेटले की त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणजे महाराज पेशंटचं ऑपरेशन होस तर रुपया नाही दिला तरी चालेल, परंतु पेशंट पहिलं नीट करा. आणि खरोखर आजही तुम्ही कुणीही डॉक्टरला विचारा, तुमच्या परिसरातले पेशंट तिथं असतात जातात, डॉक्टर शेंडगे म्हणून आहेत, त्यांना आजही मी फक्त 70,000 रुपये दिलेत, 450,000 रुपये देणं त्यांचं बाकी आहे. फक्त 70,000 रुपये दिलेत. त्यांनी एकच सांगितलं महाराज, म्हणले पैसे कुठं जात नाहीत, पैसे कधीबी येतील, पण लेकरू वाचणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या माणसाने ऑपरेशन केलं, ऑपरेशन सक्सेस झालं. अजून 15-3 वारानं त्याला उभा राहून पाऊल टाकायला सुरुवात करता येईल असं पण डॉक्टरनी सांगितलं. आणि म्हणून मी माऊलीच्या सोहळ्याला दिंडीला निघालो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, माऊलीच्या आशीर्वादानं, बाबांच्या आशीर्वादानं एवढे मोठे संकट आले, त्या संकटातून सही सलामत वाचलो. तुम्हाला माहिती असेल गेल्या वर्षी वारीहून आल्यानंतर माझ्या दोन्ही डोळ्यांनी दिसायचं बंद झालं होतं, परंतु डॉक्टर तात्याराव लहानेसारखी व्यक्ती भेटली. मुंबईला महाराष्ट्रच काय पण जगात प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांनी उपचार केले आणि आज कमीत कमी 50-60% मला दिसायला लागलं. ही संकटं उगच जात नाहीत दादा, संकटं येतच असतात, पण त्या संकटात खंबीरपणानं उभा राहण्याकरता कुठंतरी साधूची सेवा, कुठंतरी संतांची सेवा, कुठंतरी संप्रदायाची सेवा, कुठंतरी आईवडिलाची पुण्याही आपल्या उपयोगाला येत असते. म्हणून जीवनामध्ये मी आपल्याला एक विनंती करणार आहे, सगळ्या वाडीच्या मंडळीला मला दुसरी एक विनंती करायची. तुम्ही नाही म्हणले पैठणच्या बाबतीमध्ये, मी धान्याला गेली 5 वर्ष तुमच्या दारात आलो नाही. काही माणसं म्हणतील कोण नाही म्हणलं, कुणीतरी नाही म्हणल्याशिवाय नाही हा शब्द येत नाही, आणि कुणाचं तरी नाव घेऊन मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु एकच विनंती, आम्ही आमच्या जीवनामध्ये मरेपर्यंत त्याची जाणीव ठेवणार आहे. तुमच्या कोणत्याही संकटामध्ये, कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्ही हाक मारा. मला सकाळी कार्यक्रम चालू असताना 2-3 फोन आले, मी काही ते उचलले नाही. नंतर मला फोन आला, शिवाजी म्हणला महाराज लई फोन केले पोरांनी, म्हणलं मला फोन करायची गरजच नाही, तारीख दिली म्हणल्यानंतर मी येणारच, कारण आलनवडीला येणं म्हणजे मी बाहेर जात नाही, मी माझ्या घरात येतो आहे. मुलीनं माहेराकडे जायचं असेल तर निसंकोच जावं लागतं ना, मग मी माहेरात येतो आहे. आणि माहेरामध्ये मुलगी हक्कानी पदर पसरते, हक्कानी विनंती करते. फक्त एकच करा की जे प्रेम तुम्ही बाबांवर केलं, जे प्रेम बाबा नंतर 20 वर्ष केलं, ते सतत सातत्याने राहू द्या, एवढीच प्रार्थना करतो. आज या ठिकाणी येत असताना मला थोडंसं का होईना पण जाणीव, ज्याला मी उघडं पळत असताना पाहत होतो, कौसाक्काच्या घरी तो राहायचा यायचा,
आंघोळ घालायच्या टायमाला मी आंघोळीला तिथं जायचो, मी पाहायचो तो उघडाच पळत होता, तो गोट्या आज आपल्यात नाही. परंतु जाण्याच्या आधी एक दोन तीन दिवस मीही दवाखान्यात असताना तो दवाखान्यात असताना मी भेटायला गेलो. अतिशय बुद्धी जागृत होती, कोण आलं कोण गेलं त्याला समजत होतं. जरा कुणी किती दिवस राहायचं आहे, कुणी किती दिवस थांबायचं हे त्याच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त एवढेच आहे की त्याचे असलेले गुण, आपल्या हातात एवढेच आहे की त्याला समाधान कसं वाटेल एवढंच आपण करणं. तसं माझी विनंती आपल्या सगळ्याला आहे. हे लेकरं आज टाळ घेऊन उभा राहिले आहेत, ह्या लेकरांकडे पाहून 32 वर्षाच्या सप्ताचं फलित काय मिळालं, आउटपुट काय मिळालं. तर आपल्या गावातून 4 पोरं असे तयार झाले का? 32 वर्षाच्या सप्तामध्ये पैशाची उधळवण झाली, परंतु 10 टाळकरी तयार झाले का? 5-50 माळकरी तयार झाले का? एखादे 10-20 पोरं PSI म्हणून नोकरीला लागले का, शिक्षणाला लागले का? हा अंतर्मुख होऊन विचार करा. प्रगती पैशाने नका करू, प्रगती विचाराने करा. विचार हा द्वैताचा नसावा, अद्वैताचा असावा, आणि तो संतांशिवाय मिळत नाही. म्हणून संतांच्या संगतीत राहा, विचार करा, आपलं जीवन सुखी होईल याचा विचार करा, आणि सतत सतत एकमेकाच्या संवादात राहा, संपर्कात राहा, त्यांनी सुखदुःख कमी होतात. एवढीच प्रार्थना करतो, शेवटला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 जय जय विशाल.